अहमदनगर जिल्ह्यात दिवसाला 500 ते 600 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे। प्रशासनाने ही आकडेवारी नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत। त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील 10 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेल्या 9 गावात कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे। त्यामध्ये काष्टी, बेलवंडी बुर्द, घारगाव, एळपणे, कोळगाव, लोणी, व्यंकनाथ, मढेवडगाव, शेडगाव, कोठा या गावांमध्ये 4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबरपर्यंत कंटेनमेंट झोन लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिला आहे। त्यामुळे तेथील शाळा आणि मंदिरेही बंद असणार आहेत। लॉकडाऊन करण्यात आलेल्या गावातील फक्त किराणा दुकाने सकाळी 8 ते 11 या वेळेत सुरू राहतील। गावातील लोकांना बाहेरगावी जाण्यास आणि बाहेरच्या लोकांना या गावात येण्यास बंदी राहील। अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत। विवाह आणि इतर कार्यक्रमांना बंदी आहे, तर अंत्यविधी आणि दशक्रियाविधी 20 लोकांच्या उपस्थितीत करता येईल। गावातील अंतर्गत आणि पर्यायी रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत। मुख्य रस्त्यावरील गावात फक्त पुढे जाणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे। बाहेरगावच्या लोकांना अशा गावात थांबता येणार नाही। यासोबतच कंटेनमेंट झोनचे सर्व निर्बंध लागू राहणार आहेत, अशी माहिती श्रीगोंदाचे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी DNA मराठीशी बोलताना दिली। वारंवार गाव लॉकडाऊन होत असल्यामुळे बेलवंडी येथील व्यापारी वैतागले आहेत। व्यापारी वर्गात असंतोष पसरला आहे। दुकानाचे भाडे, लाईट बिल, कामगारांचे पगार, बँकांचे हप्ते आदी बाबींमुळे व्यापारी वर्ग संकटात सापडला आहे। काही दुकानदारांचे प्रपंच हे व्यवसायावर अवलंबून असल्याने उदरनिर्वाह हा प्रश्न निर्माण झाला आहे। कोरोनावर लॉकडाऊन हा पर्याय नसून इतर पर्याय प्रशासनाने काढावे अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्गाने DNA मराठीशी बोलताना दिली। प्रतिनिधी सर्जेराव साळवे, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोविडच्या वाढत्या रुग्णांची संख्या बघता 4 तारखेपासून माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये 13 तारखेपर्यंत 10 गावांना गावबंदी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये काष्टी, कोळगाव, घारगाव, बेलवंडी, लोणी, व्यंकनाथ, मढेवडगाव, शेडगाव, येळपणे आणि कवठा ह्या 10 गावांचा समावेश आहे। या 10 गावांमध्ये 5 पेक्षा व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई असेल। ह्या गावांच्या सनियंत्रणासाठी आम्ही प्रत्येक गावाला एक अधिकारी त्या ठिकाणी नेमणार आहोत। गावाचं जे एंट्री आणि एक्झिट पॉईंट आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने थर्मल स्कॅनरची व्यवस्था करून त्या ठिकाणी तपासणी करायची आहे। हे जे नमूद केलेले 10 गावं आहेत इथे फक्त वैद्यकीय आणि जीवनावश्यक वस्तूची दुकानं ही फक्त सुरू असतील आणि जी किराणा दुकानं आहेत म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भातली तर ती त्याच्यासाठीची वेळ ही केवळ सकाळी 8 ते 11 असेल। त्याच्यामध्ये त्यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझर इत्यादी गोष्टींचा अवलंब केला पाहिजे। ह्या गोष्टी जर त्यांनी पाळल्या नाहीत तर 30 दिवसासाठी प्रशासन ते दुकान बंद करेल याची खरं तर सगळ्या व्यापारी बांधवांनी खरं नोंद घेतली पाहिजे। त्याचप्रमाणे दूध संकलन केंद्रासाठी पण अशाच प्रकारचे नॉर्म्स आहेत, सोशल डिस्टन्सिंग, त्याचप्रमाणे मास्क आणि सॅनिटायझरचा त्यांनी वापर करावा। तिथे पण जर कोविड अप्रोप्रिएट जर वर्तणूक आढळली नाही तर दूध संकलन केंद्र देखील 30 दिवस आपण बंद करणार आहोत। ही जी 10 गावं आहेत याच्यामध्ये शाळा आणि मंदिरं हे बंद असतील। तसंच या गावामधील सर्व नागरिकांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या गावामध्ये जास्त रुग्ण सापडल्यामुळे खरं तर असे आदेश काढण्याची आवश्यकता आलेली आहे। त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणा किंवा लसीकरण म्हणा याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणं आवश्यक आहे। आता ह्या गावांमध्ये सगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असू द्यात, राजकीय कार्यक्रम असू द्यात, सामाजिक कार्यक्रम असू द्यात, मोर्चा, रॅली इत्यादींना बंदी राहील। ह्या 10 गावांमध्ये त्याचप्रमाणे लग्न कार्यासाठी सुद्धा बंदी राहील। फक्त अंत्यविधीला आपण परवानगी देत आहोत, त्यामध्ये पण अंत्यविधीला केवळ 20 व्यक्तींचा समावेश हा असला पाहिजे। पुन्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येतं समस्त नागरिकांना की ह्या आदेशाचं कठोरपणे त्यांनी पालन करावं। नाव सुधाकर वरक्षीर सागर, राहणार बेलवंडी बुद्रुक। मी सलून चालक आहे।
आठ आठ पंद्रह पंद्रह दिवसाचं लॉकडाऊन सारखं पडतंय, त्यामुळे माझा उदरनिर्वाह करायला खूप अडचण येत आहे. काळा भाडे भरणे, बँकेचे हप्ते भरणे, त्यासाठी खूप अडचण येत आहे. असे झाल्यानंतर कसे चालणार आमचा घर? तरी मला स्वतःचं शेती नाही, काही नाही, माझं सगळं कुटुंब माझ्या व्यवसायावर अवलंबून आहे. तरी माझं कुटुंब चालणार कसं असं सारखं बंद राहिल्यानंतर, तरी शासनाने या लॉकडाऊनवरती काहीतरी पर्याय काढावा अशी विनंती. नमस्कार, माझं नाव विनाश शेलार, रानार गेलवंडी, तालुका श्रीगोंदा. विषय असा आहे, कोरोनामुळं सध्या परिस्थिती नगरमध्ये जे तिसरी लाटेची चिन्ह आहेत ह्याच्यामुळं प्रशासनाने नगरमध्ये 61 गावं बंद ठेवण्याचा, कडेकोट बंद ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. मागच्या एक 8 दिवसापूर्वी जे अधीक्षक आहे नाशिकवरून आदेश आला होता गाव बंद ठेवण्यासंदर्भात, त्याला प्रतिसाद देत आम्ही गेल्यास 8 दिवसापासून गाव बंद आहे. परंतु म्हणजे आमच्या ज्या काही व्यथा आहेत, एक व्यापारी वर्गाच्या ज्या व्यथा आहेत, ते आम्ही सांगू इच्छितो की कोरोनाचं गांभीर्य आहे, इथून मग आम्ही स्वयंस्फूर्तीने गाव बंद केलं आहे, प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. परंतु आमच्या पण काही अशा व्यथा आहेत की ह्याला आम्हाला रोज सामोरं जावं लागतं. आम्ही पण एका आशेवरती इतक्या दिवस थांबलेलो आहोत की आज ना उद्या परिस्थिती बदलेल. परंतु एक व्यवसाय सांभाळत असताना आमच्याकडे जवळपास 20 लोक कामाला आहेत. ह्या लोकांचा पगार, त्यांचा उदरनिर्वाह हा एका व्यवसायावरती अवलंबून आहे. त्यांचा पगार, गाळे भाडे, लाईट बिल, बँक हप्ते, ओवरऑल सगळी ही परिस्थिती पाहता आम्हाला खूप समस्या, मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. प्रशासनाला आमची एवढीच एक विनंती आहे की आमच्या भावनेची एक कदर करून जे काय आम्ही समस्येला फेस करतो आहे त्याला लॉकडाऊन हा पर्याय नसून वेगळ्या पर्यायावरती तुम्ही काम करावं किंवा त्याच्यावरती आम्ही पण तुम्हाला सहकार्य करेल. परंतु लॉकडाऊन केल्याने जे काही आम्ही व्यापारी वर्ग संपुष्टात येत आहोत किंवा ज्या परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागतं आहे, खूप बिकट परिस्थिती आहे. म्हणजे आम्ही आज ना उद्या परिस्थितीबद्दल ह्या आशेवरती आजपर्यंत दुकानं चालू ठेवतो आहे, ह्याच्यातून काही ना काही मार्ग निघेल अशा आशेवरती. पण आता पेशंट संपलेले आहेत, खूप दिवस आम्ही वाटणं आमचा प्रपंच उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. कृपया लॉकडाऊन हा पर्याय न काढता याच्यावरती योग्य तुम्ही अंमलबजावणी करावी, कारवाई करावी. पण लॉकडाऊनमुळं व्यापारी वर्ग संपत चालला आहे हे एक लक्षात घेता तुम्ही याच्यावरती योग्य ती अंमलबजावणी करावी एवढीच विनंती. सेवा दुकान आहे, आत्तापर्यंत जवळजवळ लॉकडाऊन होऊन 6 महिने झाले टोटल बंद आहे. तर ग्रामपंचायतने कमीत कमी निम्मीच पट्टी घ्यावा, लोकांनी काही कर्ज काढले, काहींना देणं आहे, व्याज भरता येणार, भाडे देता येणार. आणि जर असं राहिलं तर व्यापारी वर्ग हा फार उद्ध्वस्त होईल. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदलात, जग बदलेल. धन्यवाद.